व्हीकेबी मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपूर रेल्वे स्टेशन वरून 57 ग्राम MD ड्रग जप्त. अंमली पदार्थ विरोधी पथकाची उत्तम कामगिरी. मोमिनपुरा येथे जुगार खेळणाऱ्यांचा भांडाफोड. 16 आरोपी आणि जवळपास 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. आणि लता मंगेशकर रुग्णालयात दीदींना श्रद्धांजली कार्यक्रम. पालकमंत्री नितीन राऊत यांनी दीदींच्या फोटोला पुष्पचक्र अर्पण करून वाहली आदरांजली. सविस्तर वृत्त. नागपूर शहराच्या गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत रेल्वे स्टेशन परिसरात 3 आरोपींना अंमली पदार्थ तस्करी करण्याबाबत पकडले असता त्यांच्याकडे 5,70,000 रुपयांचा 57 ग्रॅम MD ड्रग्स पावडर असा एकूण 16,18,000 रुपयाचा मुद्देमाल सापडून आला. तिन्ही आरोपी जेरबंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. 7 फेब्रुवारी रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीवरून रेल्वे स्टेशनच्या बॅक गेट समोर सापळा रचून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी संगीता माहेश्वरी आणि शिवशंकर कांद्रीकर हे मुंबईवरून दुरंतोने नागपुरात अंमली पदार्थ घेऊन आले असता त्यांना घ्यायला आरोपी आकाश ढेकळे होंडा सिटी कारने स्टेशन पोहोचला. पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले आणि झडती घेतली असता महिला आरोपीच्या पर्समध्ये 5 ग्रॅम MD तर कांद्रीकर यांच्याकडे 52 ग्रॅम MD असा मुद्देमाल आढळून आला. अंमली पदार्थ विरोधी पथकाने तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 5,70,000 रुपयांचा 57 ग्रॅम MD पावडर असा एकूण 16,18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. काल NDPS पथकाने 3 आरोपींना अटक केली आहे. त्याच्यामध्ये 1 महिला आहे आणि 2 पुरुष आहेत. तर त्यापैकी 1 महिला जी आहे जिचं नाव संगीता महेश्वरी आहे आणि 1 पुरुष आरोपी आहे शिवशंकर कांद्रीकर. अशा दोघांनी मुंबई इथून तो माल आणला होता. डुरांटो रेल्वेनं ते दोघी मुंबई इथून नागपूरला आले आणि त्यांना घेण्यासाठी आकाश ढेकळे जो आहे हा त्यांना घेण्यासाठी गेला होता. तर तशी आम्हाला आधीच आमच्या खबऱ्यामार्फत पूर्वकल्पना मिळाली होती आणि तसा आम्ही सापळा रचला आणि नागपूर संत्रा रेल्वेचे जे गेट जे आहे तिथे आम्ही तो सापळा रचला होता आणि ते दोघे जेव्हा मुंबईहून आले तर तेव्हा याची जी गाडी जी होती आकाश ढेकळेची होंडा सिटी तर ती गाडी तिथे पोहोचली आणि त्या गाडीमध्ये त्यांनी दोघांना पिकअप केलं आणि ते निघण्याच्या तयारीत असताना त्यांना आम्ही जेरबंद केलं आणि त्यांची जेव्हा झडती घेतली आम्ही तर त्यापैकीची जी महिला जी आहे तर तिच्या हँडपर्समध्ये जवळपास 5 ग्रॅम मेफेडॉन ड्रग्स मिळालं आणि जो शिवशंकर कांद्रीकर आहे तर त्याच्याकडे जवळपास 52 ग्रॅम ड्रग्स मिळालं असे एकूण 57 ग्रॅम ड्रग्स आम्ही जप्त केलं. त्याची मार्केट व्हॅल्यू जी आहे ती 5,70,000 रुपये जवळपास येईल त्याची. तर हे तिघंजणं कट रचून हे जे ड्रग्ज जे आहे हे नागपूर शहरामध्ये डिस्ट्रीब्यूट करणार होते आणि ते करण्याआधीच आम्ही त्यांना जेरबंद केलेलं आहे. सर मुंबईवरून कुठून आणलं आणि नागपूरला कुणाला देणार होते, कुठे डिस्ट्रीब्यूट करणार होते काही सांगतो? नागपूरला कोणाला डिस्ट्रीब्यूट करणार होते याबद्दलचा तपास अद्याप सुरूच आहे. मुंबईवरून तिने कुठून आणलेले आहे तर त्याचे आम्हाला तिने कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेले आहेत पण ते आता तपास चालू असल्यामुळे डिस्क्लोज करणे काही योग्य ठरणार नाही. मोमिनपुरा परिसरात तंदूर गेस्ट हाऊसवर गुप्त माहितीच्या आधारे तहसील पोलिसांनी छापा टाकला असता 16 लोक ताशपत्त्यांचा जुगार करताना आढळून आले. API संदीप बागुल आणि त्यांच्या पथकाने 16 लोकांना ताब्यात घेतले असून एकूण 3,29,130 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 6 फेब्रुवारी रोजी तहसील पोलिसांना माहिती मिळाली होती की मोमिनपुरा परिसरातील तंदूर गेस्ट हाऊसच्या रूम क्रमांक 7 मध्ये काही लोक जुगार खेळत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश M भांडारकर यांनी खात्री करून API संदीप बागुल आणि पथकाला छापेमार कारवाई करण्यास सांगितले. छापेमारी दरम्यान खोलीत विविध राज्यातील असे 16 लोक ताशपत्त्यांचा जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले. तसेच 15,130 रुपये नगद, 1,06,400 रुपये किमतीचे 16 मोबाईल फोन्स आणि 50,000 रुपये किमतीचे 2 वाहन असा एकूण 3,29,130 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला असून 16 लोकांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास API संदीप बागुल करीत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भांडारकर यांनी सांगितले.
काल दिनांक 6/2/2022 रोजी रात्री आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली. मोमिनपुरा येथे तन्वीर गेस्ट रूमच्या वर जुगार सुरू आहे. आम्ही मिळालेल्या माहितीची आम्ही खात्री केली आणि आमचे अधीनस्थ API संदीप बागुल व त्यांच्या स्टाफला 2 पंचासह स्वॉटवर पाठवले असता तन्वीर गेस्ट हाऊसच्या 4th माळ्यावर रूम क्रमांक 7 मध्ये एकूण वेगवेगळ्या भागातील 16 लोक तासपत्त्याचा जुगार हारजीतचा जुगार खेळताना मिळून आले. API संदीप बागुल आणि त्यांच्या पथकाने एकूण 16 लोकांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ 15,130 रुपये कॅश, 16 मोबाईल, 1,64,000 रुपये आणि 2 वाहने, 50,000 रुपये असा एकूण 3,29,130 रुपयाचा माल मिळाला. आरोपीचे कृत्य हे महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4-5 गुन्हा होत असल्याने पोलीस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध अपराध नंबर 66/2022 कलम 4-5 महाराष्ट्र जुगार अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. पुढील तपास API संदीप बाबू करीत आहेत. नागपुरात लता मंगेशकर यांच्या नावाने असलेल्या लता मंगेशकर रुग्णालय आणि कॉलेजमध्ये दीदींना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी पालकमंत्री नितीन राऊत उपस्थित होते. नितीन राऊत यांनी दीदींच्या अनेक आठवणींना उजाळा देत त्यांच्या विषयाच्या अनेक गोष्टी सांगितल्या. तसेच लता मंगेशकर रुग्णालयाचे या कार्यक्रमाबाबत आभार देखील मानले. या प्रसंगी आशिष देशमुख, रणजित देशमुख, वेद प्रकाश आर्य देखील उपस्थित होते. स्वराचा अंत झालेला आहे. लता दीदी ह्या स्वर सर्वसामान्य व्यक्ती नव्हत्या, तर देशाला जोडणाऱ्या, देशाची अखंडता एकात्मता कायम राखण्यासाठी जागतिक स्तरावरती सामंजस्य संपादन करण्यासाठी त्यांनी आपलं जीवन खर्ची घातलं. मग त्यांनी भाषा असो, धर्म असो, प्रांत असो, कसलाही विचार केला नाही. आणि माझा देश आणि माझ्या देशाचं हे संगीत, या महाराष्ट्राचं संगीत, या मराठी मनाचं संगीत, याला त्यांनी ज्या स्तरावरती पोहोचवलं त्याची तुलना आपण करू शकत नाही, त्याचं मोजमाप करू शकत नाही. अशा या लता दीदी यांच्या निधनानं संपूर्ण भारतच नव्हे तर जगातील प्रत्येक देशातील व्यक्ती आज हळहळतो आहे जो त्यांना ओळखतो. मी धन्यवाद देऊ इच्छेन लता मंगेशकर हॉस्पिटलला की त्यांनी देशात हे पहिलं हॉस्पिटल त्यांच्या नावाचं या ठिकाणी उघडलं आणि आज त्यांना या ठिकाणी त्यांनी श्रद्धांजली वाहिली. मी सुद्धा नागपूरचा पालकमंत्री या नात्यानं आणि राज्याचा मंत्री या नात्यानं त्यांना मनपूर्वक आदरांजली वाहतो. धन्यवाद भाऊ. काल अशा प्रकारची टीका विश्वभूमी चौधरी यांनी केली. मोहाडी तालुक्यातील पाचगाव येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कमलेश कनोजी यांच्या मुलीच्या लग्न समारंभात तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांनी कनोजी यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी DJ गाण्यावर ठेका धरला. आमदारांनी गाण्यावर थिरकल्याने हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka.
इंडिया बैंक नागपुर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात महाराष्ट्र काँग्रेस आक्रमक झाली असून आता मुंबई काँग्रेस देखील नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रदर्शने करताना दिसत आहे। नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यानंतर मुंबई काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी अमित शेट्टी यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्ते आणि प्रवासी मजूर यांनी एकत्रित येऊन पंतप्रधानांच्या विरोधात घोषणाबाजी केली। पंतप्रधानांनी संसदेमध्ये काँग्रेसमुळे महाराष्ट्रातून कोरोना पसरला असं वक्तव्य केलं होतं। त्याविरोधात काँग्रेस आक्रमक होत रस्त्यावर उतरली आहे। 2021 लॉकडाऊन घोषित केल्यावर लोकांना जेवण तसेच गावी जाण्यासाठी काँग्रेस पक्षानेच मदत केली असं प्रवासी मजूर रहिवासी यांनी सांगितलं। पंतप्रधानांचा निषेध करतोय, जो त्याने बोललेले आहे संसदेमध्ये ते सर्व खोटं बोललेलं आहे। तुम्ही थोडा चौकशी करा। आपले आपले मजदूर लोक ज्या टाइम आपले लोक दुखी होते, परेशान होते, ज्या टाइम काँग्रेसचे इन्सानेचे धर्म निभावलेले आहे आणि जो नरेंद्र मोदी बोले ते खोटं आहे आणि त्याची आम्ही जाहीर निषेध करतोय। हम लोग को काँग्रेस वाल्याने पूरा हम लोग को मदत किया। हम लोग का मजलिस है, हम लोग गाँव जाए, हम लोग का आदमी है, बीमार है, हम लोग को अंदर बैठे बैठे हम लोग को इतना बोल कोरोना बोल के पूरा कोरोना बोल के हम लोग अंदर बैठ के खाना नहीं मिल रहा था, कुछ भी नहीं मिल रहा था, हम लोग को क्या कर सकते। हम लोग इसका इधर आके हम लोग इधर मदद का हम लोग का कांग्रेस वाले के पास आके हम लोग मदद मांगा। हम लोग को वो लोग मदद किया। मदद करने के बाद हम लोग इतना मदद किया ना कांग्रेस वाला के ऊपर झूठ बोलने का जरूरत ही नहीं है। मोदी को मोदी क्या किए ले, मोदी कुछ भी नहीं किया हम लोग के लिए। हम लोग इतना है ना, कुछ भी है ना, खाना तक भेजा हम लोग का साथ, हम लोग को खाना गाड़ी गाड़ी से खाना भेजा है। रविवारी पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या ठक्कर ग्राम रेल्वे लाईन जवळील नाल्यात एक अर्भक मृत अवस्थेत आढळून आल्याचे पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। तपासणी केल्यावर बाळाची नाळ तशीच असल्याने ते अर्भक 12 तासांचे असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। बाळाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। पोलिसांनी या अज्ञात आरोपी विरुद्ध 318 या कलमाखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले। आज संध्याकाळी 5:30 दरम्यान आम्हाला पोलीस स्टेशनला अशी माहिती मिळाली की ठक्कर ग्राम कलकत्ता रेल्वे लाईन जवळ नाल्यामध्ये एक मृत अर्भक पडलेला आहे अशी आम्हाला माहिती मिळाली। आम्ही तात्काळ घटनास्थळी रवाना झालो आणि पाहणी केली असता एक जवळपास 12 तासाचा पूर्वीचा जन्म झाला असावा कदाचित त्या अर्भकाचा। नाळ वगैरे तशी स्फोटाला आहे, त्याच्यामुळे 12 तास फार तर झाले असावेत। तो असा मृत अवस्थेत त्या नाल्यामध्ये पडून मरून आला आणि तात्काळ सदर अर्भक हे हॉस्पिटलला हलवलं, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेला आहे। अज्ञात व्यक्तीविरुद्ध त्या बाळाला मृतावस्थेत तिथे फेकून दिलेलं आहे असं या कारणावरून आम्ही अज्ञात व्यक्तीविरुद्ध 318 IPCचा गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील तपास करीत आहोत नेमकं त्या मुलाला तिथे कोण टाकलं आणि कुठल्या अवस्थेत टाकलं होतं आणि त्यामागे काय कारणं होती कोण आहेत याबाबत आम्ही अधिक तपास करीत आहोत। भंडारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्यासह पथकाने दिनांक 5 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:30 जवाहरनगर पोलीस स्टेशन अंतर्गत वैनगंगा नदी पात्रातील संगम बेट परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू हातभट्ट्यावर छापेमार कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला।
सदर अवैध मुहाफुल दारूच्या भट्ट्या या नदीच्या पात्रातील दुर्गम बेटावर ज्या ठिकाणी सहजासहजी कोणीही पोहोचू शकणार नाही व कोणालाही नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी लावलेल्या असल्यामुळे व पाण्याची खोली जास्त असल्याने त्या ठिकाणी जाणे दुरापस्त होते. पोलीस पथकांनी खासगी बोटीच्या सहाय्याने लाईफ जॅकेटसह जीवावर बेतणारा प्रवास करून सर्च ऑपरेशन राबविले असता नदीपात्रातील बेटावर आणि नदीच्या किनाऱ्यावर काही ठिकाणी अवैध मुहाफुल दारूच्या भट्ट्या त्यांना आढळून आल्या. संगम बेटावर पोहोचून बेटावर असलेल्या जंगल झाडी झुडपीत दारूच्या अड्ड्यांचा शोध घेऊन कारवाई केली. यात रवींद्र श्रावण मेश्राम वय 52 वर्षे, देवराम कृष्णाजी बोरसरे वय 37 वर्षे, राकेश बाबूलाल मेश्राम वय 30 वर्षे व संजय बाबूराव खंगार वय 37 वर्षे हे मोहाफुलाची हातभट्टी लावून वेगवेगळ्या 3 चुलीवर लोखंडी ड्राम मांडून अवैधरित्या दारू गाळताना दिसून आले असून पोलिसांना एकूण 3,83,800 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. सदर मुद्देमाल जलमार्गाने आणणे शक्य नसल्याने तो मुद्देमाल तेथेच नष्ट करण्यात आला. यामध्ये आम्हाला काही दिवसापासून खबर होती की संगम जे बेट आहे त्या ठिकाणी 2-3 अवैध व्यावसायिक आपलं साम्राज्य पसरून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोहाची दारू गाळत आहेत. पण त्यामध्ये सध्या वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि प्रत्येक बेटाच्या बाजूला 3 कारणीय वनस्पती पूर्णपणे आजूबाजूला पसरलेली असल्या कारणाने बेटावर जाणं मुश्किल होतं. भंडारगड स्पोर्ट्स क्लबचे काही जवान मुलं त्यांची ड्रेगॉन बोट घेऊन आमच्यासोबत हाताने चालवण्याची बोट घेऊन 16 किलोमीटर असं लांब जाऊन त्या ठिकाणी एका ठिकाणी बेटावरती गेल्यानंतर आम्हाला रवी मेश्राम याचा दारू गाळण्याचा अड्डा मिळाला. त्यामध्ये जवळजवळ ड्रम मडकी 3 भट्ट्या मोठ्या असं सगळं मिळून 383,000 आम्ही जप्त केलेला आहे. त्यामध्ये रवी मेश्राम आणि त्याचे 3 कारीगर काम करणारे लोक यांना देखील यामध्ये आम्ही अटक केलेली आहे. थोडं आणखी प्रोसिजर चालू आहे. बुलढाण्यात आदिनाथ नरेंद्र गडकर या 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 1 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. तरुणाचे एक विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यावरून ती महिला आदिनाथ याला पैशांसाठी सतत त्रास द्यायची. यामुळे आदिनाथने कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासादरम्यान आदिनाथच्या आत्महत्येचे गूढ उकलले असून पोलिसांनी एका विवाहितेविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. आदिनाथचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. याच अनैतिक संबंधांवरून ती आदिनाथला ब्लॅकमेल करून त्याला सतत पैसे मागायची. त्यामुळे वारंवार होणाऱ्या पैशाच्या या तणावाखाली येऊन त्याने आत्महत्या केली असे आदिनाथच्या वडिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच दोघांचे अनेक गोपनीय फोटो तिच्याजवळ असल्याने ती वेळोवेळी आदिनाथकडे पैशांची मागणी करत होती. या तक्रारीवरून पोलिसांनी विवाहित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर आदिनाथची आत्महत्येनंतर ती विवाहिता फरार असल्याची माहिती मिळाली असून पोलीस आरोपी महिलेचा शोध घेत आहेत. खामगाव शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एका महिलेच्या जाचाला कंटाळून आदिनाथ गडकर नावाच्या मुलाने आत्महत्या केली म्हणून यात सदर मुलाचे आणि त्या महिलेचे अनैतिक संबंध व त्यांचे पैसेचे व्यवहार होते. त्या कारणावरून त्या मुलाने आत्महत्या केलेली आहे. त्याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरू आहे. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.